Hello students, today we have seen the first topic, that is rotational dynamics, from our new syllabus Maharashtra State Board. Yachyamadhye suruvat kela apan rotational dynamics. What is mean by this dynamics? Dynamics mhanje kay te suruvat kela. Before that we have studied the 11th standard some points. 11th standard mhanje aapyala kay basic points apan ite kay clear karu mhanje aapyala डायनेमिक्स कळत आहे. तेलियो सेंटर मध्ये आपण पाहिले फर्स्ट ऑफ ऑल व्हाट इज दिस मेकॅनिक्स. दिस इज ब्रांच ऑफ फिजिक्स. मेकॅनिक्स फिजिक्स मध्ये काय ब्रांच आहे. इट विल बी डिवाइडेड इनटू टू टाइप्स. ही ब्रांच दोन याच्यामध्ये डिवाइड आहे. त्याच्यामध्ये पहिला स्टॅटिस्टिक्स आणि सेकंड आहे डायनेमिक्स. सेकंड कोणती डायनेमिक्स आहे. स्टॅटिक मध्ये काय केलं जातं तर पार्टिकल किंवा बॉडीच्या रेस्ट पोझिशन आहे. पार्टिकल्स ऑर द बॉडीज व्हिच आर एट रेस्ट पोझिशन यांचा स्टडी केला जातो त्याला म्हणायचं स्टॅटिक्स. डायनॅमिक्स याच्यामध्ये पार्टिकल्स ऑर द बॉडीज व्हिच आर इन मोशन, ज्या बॉडीज मोशन मध्ये यांचा स्टडी केला जातो त्याला म्हणायचं डायनॅमिक्स. अगेन दिस डायनॅमिक्स कॅन बी डिवाइडेड इनटू टू टाइप्स. पुन्हा हे डायनॅमिक्स दोन टाइप मध्ये डिवाइड आहे. त्यातला पहिला टाइप आहे कायनेमॅटिक्स. Kinematics. Second is kinetics. First is kinematics. Second is kinetics. But the kinematics मध्ये काय केलं जातं? जी मोशन आहे त्यांची कॉजेस ऑफ मोशन याचा विचार केला जातो. व्हाय दिस मोशन हॅपन्स त्याचा विचार त्या ब्रांच मध्ये केला जात नाही त्याला म्हणायचं कायनेमॅटिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादी मोशन या ठिकाणी डस्ट आहे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो त्याला काय करावं लागतं मला फोर्स अप्लाय करावा लागतो. या ठिकाणी फोर्स आहे मी विचार केले मासेचे फिजिकल ब्रँच त्याला मानायचं कायनेमॅटिक्स. फोर्सचा जेव्हा तिथे विचार केलेला आहे आणि या ठिकाणी दुसरी ब्रँच आहे कायनेटिक्स की याच्यामध्ये कॉज ऑफ मोशन. कॉज ऑफ मोशन मोशन कशामुळे होते याचा या ठिकाणी काय केलेलं आहे विचार केला त्याला मानायचं कायनेटिक्स. मग अकरा महिने आपण ह्या कायनेमॅटिक्स मध्ये तीन इक्वेशन पाहिले बेसिक वर. Those equations are called as kinematical equations. Equations are not by bola. Auto dega kinematical equations. अब यहाँ पर हमें अपन laws of motion चाहते हैं. जैसे सेंट्रल सोर्स वाली लोग बोलेंगे kinematical equations. वही equations ये दिखाई ना पड़ता. The linear motion ना पड़ता. देखिए मैंने देखा होगा. मतलब linear motion में क्या एक तो displacement देखिए. वेलोसिटी एक असते आणि काय असतं ऍक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट कोणत्या अक्षरांना दाखवलेली असते तिथं येस वेलोसिटी फी आणि ऍक्सेलरेशन ए अक्षरांना दाखवलेली असते. ही जी डिस्प्लेसमेंट आहे ती कशामध्ये मेजर केलेली असते. इट इज मेजर इन टर्म्स ऑफ मीटर. वेलोसिटी कशामध्ये मेजर केलेली असते. इट इज इन टर्म्स ऑफ मीटर पर सेकंड. वेलोसिटी म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय असतं वेलोसिटी असतं आणि ऍक्सेलरेशन जे काय येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन काय आपण या ठिकाणी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मग त्याचं जे फॉर्म्युला आहे काय तो डिस्टन्स ऑन टाइम इनटू टाइम वेलोसिटी अपॉन टाइम स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी ऍक्सेलरेशन मिळतो. ते जर आपण तीन फिजिकल क्वांटिटी ह्या अँगुलर फॉर्म मध्ये लिहिले दॅट इज कॉल्ड एज इज इन अँगुलर मोशन. त्या जर फिजिकल क्वांटिटी कशामध्ये लिहिले आपण अँगुलर मोशन मध्ये लिहिले आहे तर या ठिकाणी अँगुलर डिस्प्लेसमेंट ती कशाला दाखवली जाते थीटा अक्षरांना दाखवली जाते. अँगुलर व्हेलॉसिटी कोणत्या अक्षरांना दाखवलं जातं ओमेगा आणि अँगुलर ऍक्सेलरेशन कोणत्या अक्षरांना दाखवलं जातं अल्फा. आता या ठिकाणी जे अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे त्याचं युनिट जे आहे रेडियन. याचा युनिट काय बघा रेडियन. या कारण आपण सुरुवातीला मेजरमेंट चॅप्टर मध्ये युनिट्स पाहिजे त्याच्यामध्ये आहे बघा अँगुलर व्हेलॉसिटी दॅट इज रेडियन पर सेकंड आणि अँगुलर ऍक्सेलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी बघा फक्त त्यांची काय केली आपण नाव बदलले की तर लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन आहे आणि त्या अँगुलर म्हणजे काय ती सर्कल अँगल लाईन आहे. या ठिकाणी कायनेमॅटिक इक्वेशन जे आहे त्याच्या इक्वेशन मध्ये कुठेही आपण फोर्स हा शब्द वापरले म्हणजे तो जे कॉज ऑफ मोशन आता म्हणलं त्या पद्धतीनं फोर्स तरी शब्द वापरलेला आहे. दोज इक्वेशन दोज इक्वेशन आर कॉल्ड एज कायनेमॅटिकल इक्वेशन. त्या इक्वेशन ला काय म्हणायचं आपण कायनेमॅटिकल इक्वेशन. दोन फॉर्म मध्ये लिहिले म्हणून लिनियर आणि अँगुलर फॉर्म मध्ये
ही जी इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन्स क्रोचाने क्वांटिटी आहे अँगुलर मध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट अँगुलर वेलोसिटी आणि अँगुलर ऍक्सिलरेशन यांचा फरक आपल्याला किती करायचा 12 मध्ये बेसिस स्टडीने अँगुलरचा करायचा आपण 11 मध्ये लिनियरचा केलेला 12 मध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय अँगुलर वेलोसिटी अँगुलर ऍक्सिलरेशन ते कुठं असतं त्या पद्धतीने त्याचा काय करायचा आपल्याला किती करायचा स्टडी करायचा आहे ठीक आहे मग या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल व्हाट इज दिस सर्क्युलर मोशन व्हाट इज मीन बाय दी सर्क्युलर मोशन मैं कहता सर्कल अपने को तीन प्रकार के बोला कि एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन से बोला बोली हर सेंटर पॉइंट के चला है कि तुम इस पर इंसान तो जो भी ये पॉइंट ना बोला द मोशन ऑफ पार्टिकल अलोंग दिस सर्कमफेरेंस ऑफ सर्कल दैट इज कॉल्ड एज सर्कुलर मोशन त्या मोशनला काय म्हणायचं सर्कुलर मोशन म्हणायचं मग हा एक पॉइंट समजा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन क्लॉकवाइज डायरेक्शन घेतलं तरी चालतं पण आपल्या अंडरस्टँडिंगला आपण काय घेतो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन या ठिकाणी कन्सिडर करतो मग हा जो सी पॉइंट आहे तिथपासून ते येतोय सी पॉइंट पासून ते येतोय जो वेक्टर रन करतो दॅट वेक्टर इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर त्या वेक्टरला काय म्हणायचं रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर त्या वेक्टरला काय म्हणतात आपण रेडियस वेक्टर म्हणतात मग आता या ठिकाणी जर ए पॉइंट आपण वेलोसिटीची डायरेक्शन पाहिली तर बघा ही पी बार डायरेक्शन या लिनियर वेलोसिटी डायरेक्शन मध्ये ऑलवेज टेंजेंशियल हा जो रेडियस वेक्टर आहे हा ऑलवेज असतो अवे फ्रॉम अवे फ्रॉम त्याची डायरेक्शन आहे वेक्टर असल्यामुळे त्याला मॅग्नेटिक फ्रंट काय असते डायरेक्शन असते दिस आर ऑलवेज अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल हा जो रेडियस वेक्टर आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं की डायरेक्शन कुठं असते अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल असते ही सर्क्युलर मोशन आता आपण पाहणार आहे बेसिक म्हणजे आपला डायनॅमिक रोटेशनल डायनॅमिक्स चा बारावीचा पार्ट आपण सुरू करतो मग या सर्क्युलर मोशन मध्ये पुन्हा दोन टाइप्स आहेत बघा या सर्क्युलर मोशन जे ते जे दोन टाइप्स आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर सुरुवातीला आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहू म्हणजे आपण सी दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन या सर्क्युलर मोशनच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहू पहिली कॅरेक्टरिस्टिक्स बघायची दि सर्क्युलर मोशन इज सर्क्युलर मोशन इज एन एक्सेलरेटेड मोशन सर्क्युलर मोशन कुठली मोशन आहे इट इज एन एक्सेलरेटेड मोशन आता असं का म्हणलं त्यांनी बघा मोशन एक्सेलरेटेड मोशन आहे सर्क्युलर मोशन इज कॉल्ड एज एन एक्सेलरेटेड मोशन मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी लिनियर वेलोसिटी ए पॉइंट ह्याची डायरेक्शन कुठे व्हर्टिकली अपवर्ड आहे हा जर पॉइंट आपण बी पर्यंत आला तर हा वेलोसिटी तर ह्या वेलोसिटीची डायरेक्शन कुठे हॉरिझॉन्टली लेफ्ट ला येते बघा हाच पॉइंट आपण बी वर येतात हे वेलोसिटी डायरेक्शन कुठे डाऊन आहे हाच पॉइंट इथं आला हे वेलोसिटी डायरेक्शन कुठे लेफ्ट आहे मग जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा वेलोसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होत जाते चेंज होत जाते मग वेलोसिटी ही कोणती क्वांटिटी इट इज वेक्टर क्वांटिटी वेलोसिटी कोणती क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आहे मग वेक्टर क्वांटिटी असेल तर नॉर्मली आपल्याला माहिती आपल्याला काय जातो काय असते त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन समजा मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन काय होते कंटिन्युअसली त्या पॉइंट टू पॉइंट चेंज होतात पण डायरेक्शन बदलते मग वेलोसिटी म्हणजेच बदलते मग जर वेलोसिटी चेंज इन वेलोसिटी होत असेल चेंज इन वेलोसिटी होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम मग चेंज इन वेलोसिटी आपण टाइम काय असतं तर ऍक्सेलरेशन असतं म्हणून ही जी मोशन आहे सर्क्युलर मोशन दॅट मोशन इज कॉल्ड एज एक्सेलरेटेड मोशन म्हणून या मोशनला काय म्हणायचं एक्सेलरेटेड मोशन दुसरी त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा इट इज एन पिरियॉडिक मोशन ती मोशन कशी पिरियॉडिक मोशन आहे पिरियॉडिक मोशन म्हणजे काय बघा इट इज एन पिरियॉडिक मोशन मग पिरियॉडिक मोशन मध्ये काय समजा हा एक पॉइंट आपण पार्टिकल कन्सिडर केला हा पार्टिकल एक सेकंदामध्ये हा पार्टिकल एक सेकंदामध्ये पुन्हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जाऊन पुन्हा एक पॉइंटला जातो मग त्याचा पाथ बदलला का बघा तोच पाथ आहे पुन्हा एक सेकंद जरी घेतला नेक्स्ट सेकंड मध्ये पुन्हा तो कुठं आला ए पॉइंटला झाला म्हणजे त्याचा पाथही काय राहिला सेम राहिला टाइमही काय राहिला सेम राहिला म्हणून त्या टाइपच्या मोशन्सला काय म्हणायचं पिरियॉडिक मोशन दोन मोशन्स विथ रिपीट्स विथ इक्वल इंटरवल ऑफ टाइम अलॉंग द सेम
path of the same trajectory, that motions are called as periodic motion. म्हणून ही सर्क्युलर मोशन कशी आहे, तर पेरियोडिक मोशन आहे. सर्क्युलर मोशन कशी आहे, एक्सेलरेटेड मोशन आहे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला नोट डाउन करून घ्यायचं. दोज आर दी सम कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डिंग टू दिस सर्क्युलर मोशन. आता या सर्क्युलर मोशन मध्ये जे पॅरामीटर्स येणार आहेत, जसं लिनियर मोशन मध्ये आपण पाहिलं की लिनियर मोशन मध्ये व्हेलॉसिटी येते, एक्सेलरेशन येतं आणि डिस्प्लेसमेंट. तसं या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये समजा या ठिकाणी हा पार्टिकल आहे ए पॉइंटला, ए पॉइंट पासून हा बी पॉइंट पर्यंत गेला विथ सर्कल अँगल थीटा. मग या ठिकाणी रेडियस वेक्टरने हा जो अँगल ट्रेस केला फ्रॉम ए टू बी, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इंडिकेटेड बाय थीटा. अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरने जो अँगल ट्रेस केला त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा समजा ए पॉइंट पासून बी पॉइंट, बी इन्फायनाइटेसिमल स्मॉल असं डिस्प्लेसमेंट आपण या ठिकाणी कन्सिडर केले. हा आपला काय रेडियस वेक्टर, हा काय आपला सेंटरचा पॉइंट. मग हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल त्या ठिकाणी त्या पार्टिकलला असणारा अँग्युलर वेलोसिटी ओमेगा असेल, त्या ठिकाणी त्या पार्टिकलला असणारा अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा असेल. ह्यांच्या जर आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायचे असते, काय फाइंड आउट करायचे असते आपल्याला, डायरेक्शन फाइंड आउट करायचे असते, तर वी हॅव टू यूज दी राईट हँड थंब रूल. कशाचा वापर करतो आपण या ठिकाणी, राईट हँड थंब रूल. आता अकरा वेळेला पण आपण बेसिकली हा राईट हँड थंब रूल मध्ये काय आहे, थंब रूल समजा जर हा ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन जर आपण या पद्धतीने फिंगरने काय केला, कर्ल केला फोर फिंगर्सने, आणि थंब जर असा ऑफस्ट्रेच केला, या ठिकाणी हे जे कर्ल फिंगर आहे दॅट विल इंडिकेट द सेन्स ऑफ रोटेशन. दिस कर्ल फिंगर, कर्ल फिंगर गिव्स सेन्स ऑफ रोटेशन. कर्ल फिंगर काय देत आपल्याला या ठिकाणी, सेन्स ऑफ रोटेशन, वेदर इट इज इन क्लॉकवाइज ऑर इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. त्याची डायरेक्शन क्लॉकवाइज आहे का अँटी क्लॉकवाइज आहे ते देतात. अँड दिस थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट वेक्टर थीटा. थंब काय देतो, डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. पण आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जर फोर फिंगर्स असे कळतील, हे जर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन दाखवत असेल, तर थंब कुठं आला, आउटवर्ड डायरेक्शन आला. म्हणजे त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठं आली, अपवर्ड डायरेक्शन. हे जर उलटे केलं आपण बघा, त्या ठिकाणी हे फोर फिंगर क्लॉकवाइज डायरेक्शन आहे, थंब ऍटोमॅटिकली डाऊन डायरेक्शनला. इट विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता जर हे प्लेन मध्ये कन्सिडर केले, प्लेन मध्ये याचा प्रकार असला बघा, आपला हा ब्लॅक बोर्ड हे सुद्धा एक प्लेन, ह्या प्लेन मध्ये जर बरोबर ही फिगर आपण कन्सिडर केली, तर या ठिकाणी हे समजा सेन्स ऑफ रोटेशन आपण अकॉर्डिंग टू राईट हँड रूल कन्सिडर केलं, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन येतो. हा थंब जो येतो, थंब कुठे येतो, आउटवर्ड डायरेक्शन, बाहेरच्या दिशेने येतो. कुठे येतो, आउटवर्ड डायरेक्शन येतो. ही जी डायरेक्शन ऑफ रोटेशन असं येईल, या ठिकाणी डायरेक्शन ऑफ हे रोटेशन असं दिसते बघा, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मग हा अपवर्ड नाही येतो, कुठे येतो, बाहेरच्या दिशेने येतो थंब. कारण हे प्लेनला कसं असतं, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे हा जो ऍक्सिस आहे, दिस ऍक्सिस पूर्ण प्लेनला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. ऍक्सिस जो येतो फोर नंबर प्लेनला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. आणि या ठिकाणी त्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. या सर्वांचे ज्या डायरेक्शन आहे त्या अलॉन्ग असतात, हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. अलॉन्ग ऍक्सिस, तर ते म्हणजे डायरेक्शन कुठं असतात, त्या अलॉन्ग ऍक्सिस असतात. म्हणून ते जे तीन वेक्टर आहेत, दोज आर ऑल्सो कॉल्ड एज एक्सियल डस. दोज वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड एज एक्सियल वेक्टर. म्हणून त्या वेक्टर्सला काय म्हणलं जातं, एक्सियल वेक्टर्स. लक्षात आले का बघा, राईट हँड थंब रूलचं ऍप्लिकेशन कसं पाहतोय आपण. तुम्ही क्लॉकवाइज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन घ्या किंवा त्या ठिकाणी क्लॉकवाइज डायरेक्शन घ्या, तरी या दोन्ही ठिकाणी तो काय करायला पाहिजे. आणि या ठिकाणी हे जे तीन कंपोनेंट आहेत, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, एक्सेलरेशन, त्या वेक्टरला काय नाव दिले त्यांनी, एक्सियल वेक्टर. ठीक आहे, देन वी हॅव सीन
the types of circular motion. Circular motion. याच्या मध्ये दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज UCM, त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड वन इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे पहिला टाइप कोणता आहे त्याचा? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग त्याच्या नावातच आहे बघा सर. या ठिकाणी हा जर पुन्हा आपण एक पार्टिकल किंवा सर्क्युलर मोशन घेतले या ठिकाणी, पुन्हा या ठिकाणी दुसरे सर्क्युलर सेक्टर केलं, मग जर या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, त्याची डेफिनेशन काय? The motion of particle along the circumference of circle with constant speed. जर त्या ठिकाणी स्पीड ऑफ वेलोसिटी काय असेल? कॉन्स्टंट असेल. अशा टाइपचं मोशन सगळ्या म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणायचं. समजा पुन्हा इथे एक पार्टिकल याचा स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड, तोच पार्टिकल घेताना डायरेक्शन बदलली, स्पीड केवढाच आहे 5 मीटर पर सेकंड, पुन्हा डायरेक्शन बदलली 5 मीटर पर सेकंड स्पीड, पुन्हा एकदा डायरेक्शन बदलली 5 मीटर पर सेकंड. या ठिकाणी सर्व पॉईंट 1, 2, 3 आणि 4 स्पीड काय ठेवला आपण? कॉन्स्टंट ठेवला. मग अशा टाइपचे ज्या मोशन आहेत दोन मोशन सापडल्यास युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता यांना या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. या ठिकाणी आपण दुसरा एक्झाम्पल घेतलं बघा. या ठिकाणी या पॉइंटला पार्टिकलचं स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड, इथं आलं पार्टिकलचं स्पीड वाढलं 6 मीटर पर सेकंड, इथं आला तुम्ही पार्टिकलचं स्पीड 7 मीटर पर सेकंड, इथं आला पार्टिकलचं स्पीड वाढलं 8 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक पॉइंटला जर पाहिलं तर या ठिकाणी पार्टिकलचं स्पीड काय झालेलं आहे? चेंज झालेलं आहे. मग तो उलटा म्हणजे या ठिकाणी 8, 7, 6 आणि 5 असं जर चेंज झाला तर त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट इज स्पीड इज चेंजिंग पर इट इज नॉट कॉन्स्टंट. जर स्पीड चेंज होत असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या ठिकाणी काय होतं बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे स्पीड सारखं आहे पण व्हेलॉसिटीचे डायरेक्शन काय होते चेंज होते. हे इम्पॉर्टंट आहे बघा, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. या ठिकाणी वेलोसिटीचे डायरेक्शन काय होते? कंटिन्युअसली चेंज होत चालते बघा. म्हणून या मोशन असला काय म्हणलं जातं? ऍक्सिलरेटेड मोशन. दो इट इज स्पीड इज कॉन्स्टंट बट डायरेक्शन चेंजेस, म्हणून याला काय म्हणलं जातं? ऍक्सिलरेटेड मोशन. पुन्हा या ठिकाणी बघा, कंटिन्युअसली त्याला स्पीड बदलत चाललेलं आहे 5, 6, 7 आणि 8. दो इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऍक्सिलरेटेड मोशन. मग या ठिकाणी जे ऍक्सिलरेशन आहे या अनुसूत असतं टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. या ठिकाणी जे ऍक्सेलरेशन आहे इथे चाललं डायरेक्ट टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे दोन्ही ज्या सर्कल मोशन मध्ये ज्या ऍक्सेलरेशन आहे त्या ऍक्सेलरेशन कुठं चाललंय? डायरेक्ट टुवर्ड्स, त्यालाच म्हणायचं रेडियल ऍक्सेलरेशन. पर इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. दॅट ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल ऑर रेडियल ऍक्सेलरेशन. त्या ऍक्सेलरेशन काय झालं? सेंट्रीपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन. मग याच्यामध्ये काय होते? व्हेलॉसिटीचे डायरेक्शन आपण पाहिले युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये चेंज. मग आता या ठिकाणी जे ऍक्सेलरेशन आहे पहिलं ऍक्सेलरेशन आहे रेडियल ऍक्सेलरेशन. सर्क्युलर मोशन असेल तर दोन्हीकडे बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पण रेडियल ऍक्सेलरेशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पण मध्ये पण रेडियल ऍक्सेलरेशन. मग या ठिकाणी काय होतंय तर व्हेलॉसिटी आहे ना, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होती. आता डायरेक्शन दोन्हीमध्ये चेंज होते पण या ठिकाणी व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन ज्या ऍक्सेलरेशन मी दाखवतो त्या ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन. म्हणजे इन केस ऑफ दिस नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पाहिले तर ह्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं तर मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, इथं काय होतंय मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. डायरेक्शन तर आहे पण मॅग्निट्यूड काय होतं? बेसिकली चेंज होते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होते? डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. युनिफॉर्म मध्ये डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंज होते तर नॉन युनिफॉर्म मध्ये व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय होत असते? चेंज होत असते. आणि याला जे ऍक्सेलरेशन आहे ते दोन टाइपचे ऍक्सेलरेशन आहे, एक टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि एक आहे त्या ठिकाणी रेडियल ऍक्सेलरेशन.
Then we have to find the magnitude of centripetal acceleration. After it is the non-inform circular motion by diagram. Theoretically, suppose linear velocity v1. Okay. And centripetal acceleration a bar, tangential acceleration at a t, which is a non-inform circular motion as non-inform circular motion as a telephone type chain acceleration. Tangential acceleration. जिथे वेलोसिटी चे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन ऑफ एक्सेलरेशन असतं टेंजेंशियल एक्सेलरेशन आणि सेंट्रीपिटल एक्सेलरेशन इन केस ऑफ दिस नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जे रिझल्टंट मॅग्निट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे मग या ठिकाणी जर दोन वेक्टर असतील आपण 11 वेळा पडले आणि दोन्ही वेक्टर एका पॉइंट पासून जनरेट होत असतील तर त्या ठिकाणी आणि दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याचा जो डायगोनल आहे असा काय डायगोनल आहे तर डायगोनल काय देतो आपल्याला रिझल्टंट मॅग्निट्यूड देत असतो मग तीच वेगळं या ठिकाणी हा टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि हे काय रेडियल ऍक्सेलरेशन मग या पॉइंटला झाल्या बरोबर हे जे ऍक्सेलरेशन असेल त्या ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज ए रिझल्टंट किंवा रिझल्टंट ऍक्सेलरेशन आणि ते इन वेक्टर फॉर्म असू मिळत ए आर किंवा ए रिझल्टंट इज इक्वल टू ए आर वाय दॅट इज रेडियल ऍक्सेलरेशन प्लस ए टी वाय इट इज इन फॉर्म ऑफ जर त्याचे आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे असेल वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्निट्यूड ए इज इक्वल टू द स्क्वेअर रूट ए आर स्क्वेअर प्लस काय या ठिकाणी ए टी स्क्वेअर दॅट विल गिव यू व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट ऍक्सेलरेशन इन केस ऑफ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मग जर या ठिकाणी ऍक्सेलरेशन जर एखाद्या बॉडीला ऍक्सेलरेशन असेल आणि त्या बॉडीचं सर्टन मास काय समजा एम ए ती बॉडी ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये याचा अर्थ त्याच्यावर काय होत असतो फोर्स ऍक्ट होत असते त्या बॉडीवर काय फोर्स ऍक्ट होत असतो त्या फोर्सची मॅग्निट्यूड असते दिस फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍक्सेलरेशन आणि मग आपण 11 वेळा या ठिकाणी त्या सेंट्रिफ्युगल ऍक्सेलरेशनचे मॅग्निट्यूड फाइंड आउट केली इन 11th स्टँडर्ड पुढे आहोत सी द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिफ्युगल ऍक्सेलरेशन हे सेंट्रिफ्युगल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असते तर बी स्क्वेअर ऑफ वन आर असे व्हॅल्यू फाइंड आउट केली पुन्हा आपल्याला माहिती बी बरोबर काय असतं आर इंटू ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे स्टी मॅग्निट्यूड सेकंड फॉर्म मध्ये पण काय या ठिकाणी आर ओमेगा तिसरा फॉर्म आहे आर स्क्वेअर ओमेगा आर इंटू ओमेगा स्क्वेअर आणि तिसरा आहे बी इंटू ओमेगा हे तीन फॉर्म करायला लागतात फॉर्माचे सेंट्रिप्युटल ऍक्सेलरेशन अशा पद्धतीने आपण काय केलं या ठिकाणी सेंट्रिप्युटल ऍक्सेलरेशन फाइंड आउट केले मग या ठिकाणी जर बॉडी त्या सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीवर आपण सांगितलं सेंट्रिप्युटल एक्सेलरेशन असतं इट इज आलेलं डायरेक्टली टुवर्ड्स सेंटर हे सेंट्रिप्युटल एक्सेलरेशन कुठं असतं इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल त्याची डायरेक्शन ऑलवेज सेंट्रल असतं आणि हा रेडियस वेक्टर जो आहे रेडियस वेक्टर इट इज ऑलवेज अवे फ्रॉम सेंटर तो कुठं असतो ऑलवेज अवे फ्रॉम म्हणजे दोघांच्या डायरेक्शन एकमेकाला कसे अपोजिट आहे मग आता या ठिकाणी त्या बॉडीवर जर या ठिकाणी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीवर एक फोर्स ऍक्ट होत असतो दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीपिटल फोर्स तो फोर्स कोणता असतो सेंट्रीपिटल फोर्स मग आपल्याकडे फोर्स बरोबर माहिती काय मास इन टू ऍक्सेलरेशन म्हणजेच काय त्या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स बरोबर मास इन टू दॅट सेंट्रीपिटल ऑर रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजेच मासची मॅग्निट्यूड काय आहे पार्टिकलचं एम एवढे आणि ऍक्सेलरेशन काय आलं डी स्क्वेअर ऑफ वन आर किंवा तेच असं लिहिलं जातं एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा तेच अल्टरनेटिव्ह मध्ये लिहिलं जातं एम पी इंटू ओमेगा आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे या सेंट्रिपिटलचा अर्थ काय इट इज अगेन ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल हा जो फोर्स आहे तो काय करत असतो त्या पार्टिकलला ऑलवेज सेंटरच्या टुवर्ड्स घेत असतो आणि मग हा जो रेडियस वेक्टर आहे हा कुठे आवे म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह निगेटिव्ह निगेटिव्ह साईन काही फायदा पडतो तर हा रेडियस वेक्टर आणि सेंट्रिपिटल फोर्स एकमेकाला काय करत असतात अपोजिटली डायरेक्टेड असतात मग त्याच्यावर अपोजिटली दुसरा फोर्स आहे फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स हा झाला सेंट्रिपिटल फोर्स आपण दुसरा म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर सर्क्युलर ट्रॅक वर एखादं व्हेकल करत आणि ते सेफ्टी ड्रिव्हन झालं त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स असतो त्या ठिकाणी आता सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे व्हॉट इज मीन बाय दिस सेंट्रीफ्युगल फोर्स
its name indicates it is a pseudo force or it is not real force. Real force na. Ye example baga detail lab mein. Samjha apan bus madhe bosle ani ekada curve aala. Curve jar bus na turn ghetla tar apan right left la turn ghetla tar apan right la balance hoto. Bus na right la turn ghetla tar apan left la balance hoto. Ha ek unbalanced force aahe. Aplyala body right manar force disat nahi na aplyala. Pan apan to kay karat asto balance hoto. Tar it is always in outward direction. Outward direction. त्याची direction always outward असते बघा. म्हणजे जर आपण सेंटरला जर जायचं तर तो opposite direction ने balance करत असतो. पण त्याची जी direction it is away from center of circle. ती कुठं असते त्या पॉइंटच्या सेंटर ऑफ सर्कलच्या कुठं असते away असते. म्हणून तो centripetal force आहे. Centrifugal force आहे. Centrifugal force. त्याची जी magnitude आहे ती येते plus suppose m v square upon r plus m r omega square plus काय काय दाखवतो हे ठिकाण हा रेडियस वेक्टर आणि तो सेंट्रीपिटल फोर्स दोघांची डायरेक्शन काय सेम असते पण सेंट्रीफ्युगल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्स या दोघांची डायरेक्शन एकमेकांना कशा असतात अपोजिटली डायरेक्टेड असतात म्हणजे प्रिम सेक्रेटरी वॉटर वॉशिंग मशीन आहे आपल्याकडे वॉशिंग मध्ये जेवढी तो आता ड्रायर करत असतो पण ती पाणी बाहेरच्या दिशेने फिरत असतो मग ते एक्झाम्पल कोणाचं या सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्याच्यानंतर क्रीम सेपरेटरी क्रीम सेपरेटर मध्ये काय होते लिक्विड पार्टिकल्स सेपरेट केले जातात आणि क्रीम त्यापासून सेपरेट केले जाते त्या मशीन मध्ये सुद्धा कुठलं प्रिन्सिपल वापरले तर सेंट्रीफ्युगल फोर्स प्रिन्सिपल वापरले ठीक आहे म्हणजे बेसिक म्हणजे हा सुडो किंवा नॉन रिअल फोर्स आहे सेंट्रीपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे सेंट्रीफ्युगल नॉन रिअल फोर्स आहे ह्याची मॅग्निट्यूड सेंट्रीपिटल फोर्स ऑलवेज डायरेक्टली टुवर्ड्स असतो सेंट्रीफ्युगल फोर्स ऑलवेज अवे फ्रॉम सेंटर असतो ठीक आहे Up to this, we have just completed the first points of our topic, that is rotational dynamics. That is, what is this circular motion? The circular motion is a different example. The circular motion is a different definition by motion of particle and of circumference of circle. It is a number of examples. The earth is moving around this sun. Electron is revolving around this nucleus. Suppose this electron moving along nucleus. Earth is revolving around the sun. किंवा मेरी वर आलो हे सगळे एक्झाम्पल म्हणजे ज्या सर्क्युलर मोशन चे त्याच्यानंतर आपण पाहिले कॅरेक्टरिस्टिक्स राईट हँड थ्रो रूल एक पाहिला त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन चे दोन टाइप्स पाहिले आज बघा आपण एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय एक नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणते कंपोनेंट्स असतात त्यांच्या डायरेक्शन कसे असतात आणि सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स तर आपण आतापर्यंत आपल्या पहिला पॉइंट काय केलेला क्लिअर केले याच्यानंतर आपण ज्या काही नोट्स दिलेले आहेत त्या नोट्स आणि त्या जर बघायचे त्याचबरोबर आपण काही या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह देणार आहे त्या ऑब्जेक्टिव्ह आपण काय करायचे सॉल्व्ह करायचे अप टू दिस वी हॅव टू स्टॉप हियर